की त्यांनी मनुस्मृती जाळली. मनुस्मृती जाळली ही एक घटना आहे. कदाचित त्यावेळेस त्यांनाही माहित नसेल की या देशाची राज्य घटना मला लिहिण्याची संधी मिळेल. पण तो जो संपूर्ण प्रवास आहे तो मला जास्त प्रेरणादायी वाटतो. एक व्यवस्था नाकारली जाळून आणि पर्यायी इतकी अप्रतिम व्यवस्था दिली. मी नेहमी सांगतो की हा देश कदाचित धर्म म्हणून बौद्धमय झाला नसेल पण राज्य घटना म्हणून झालेला आहे. तेव्हा संख्या किती आहे याला महत्व नाही. आज आपण इथं जरी बसलो असलो तर इथले जे काही सोशल मीडियाच्या माध्यमातून जाणारे व्हिडिओ आहेत मी तुम्हाला सांगतो किमान 1,00,000 लोक तरी हे बघतील आणि याच्यावर चर्चा करतील. आता सध्या तुम्हाला मोठी सभागृह भरवायची गरज नाहीये. तुम्हाला छोटे खाणी कार्यक्रम घेऊन चांगले विचारवंत बोलून इंटेलेक्चुअल लेवलच्या लोकांकडून ज्ञानाचं दान केलं पाहिजे. लोकांना इंजिनियर व्हायचंय, लोकांना डॉक्टर व्हायचंय, लोकांना अजून काय काय व्हायचंय, पण एकालाही सोशल वर्कर व्हायचं नाही. आणि तुम्ही जी खंत व्यक्त केली की ट्रेन्ड पॉलिटिशियन जायला पाहिजे, बाबासाहेब म्हटले ना रानडे इन्स्टिट्यूटमध्ये की त्यांना ट्रेनिंग दिलं पाहिजे. मी तुम्हाला सांगतो इथं पिंपरी चिंचवडला एका कार्यक्रमाला मी आलो आणि राज्यकर्त्यांवर मी आक्षेप घेतले की त्यांना विजन नाही आहे, त्यांची काम करायची पद्धत वेगळी आहे आणि चुकीच्या पद्धतीने चालतात, त्याच्यावर मी आक्षेप नोंदवले. तर एक IAS ऑफिसर माजी, त्यांचं माझ्यानंतर भाषण होतं, तर त्यांनी माझ्या याच्यावर आक्षेप नोंदवले आणि त्यांनी सांगितलं की आम्ही जे अधिकारी वर्ग आहोत यांचं मसुरीला ट्रेनिंग होतं, अगदी यशदाला ट्रेनिंग होतं आणि दर 3 महिन्यांनी जे काय आधुनिक येतंय किंवा नवीन ज्ञान येतंय त्याचं सगळं ट्रेनिंग त्यांना दिलं जातं. म्हणजे खऱ्या अर्थाने अधिकारी वर्गाकडे विजन आहे पण ते विजन वापरत नाही किंवा ते विजनचा उपयोग करत नाही किंवा राज्यकर्ते त्यांना अडचणी निर्माण करतात. म्हणून समाज जोपर्यंत आपण सक्षम करत नाही, नेमकं प्रॉब्लेम काय लोकशाहीमध्ये की राज्यकर्ते आता कुणालाच जुमानायला तयार नाही. म्हणजे असं आहे की पैसे दिले तर मत विकत घेतात, अशा प्रकारापासून ते अनेक प्रकार करून सत्तेत जाण्याचे आहेत. आता EVM सुद्धा वाद चालूच आहे, म्हणजे तो अजूनही काही मिटलेला नाही आहे. ते वेगवेगळ्या माध्यमातून सत्तेत जाण्याचा प्रयत्न करतात पण सामाजिक दबाव गट जर आपण तयार करू शकलो, म्हणजे DK खापर्डे साहेबांचं मी जे वाचलं, मी जे समजून घेतलं, किंवा कांशीराम साहेब पण मला आदरणीय आहेत पण त्यांचा त्यांचा जो अंतिम जो काही संघर्ष, ते दोन्ही मोठे लोक आहेत, त्यांचा त्यांचा ज्या वेळेस काही वाद झालेला मी ऐकलाय किंवा मला जो माहिती आहे की आधी आपण पूर्ण देशभरामध्ये सक्षम आपल्या लोकांची सामाजिक चळवळ उभी करू आणि नंतर राजकीय परिवर्तन करू, एवढाच फक्त त्याच्यातला काही वाद होता. मी एकदा खापर्डे साहेबांना सहज विचारलं की मी एवढे आता त्यावेळेस कांशीराम प्रसिद्ध होते, कांशीरामांबरोबर तुमची परत कधी भेट झाली का, मी त्यांना सहज विचारलं कारण आता कांशीराम साहेब त्या उंचीवर गेले होते, दिल्लीच्या राजकारणामध्ये त्यांचं नाव होतं, मायावतींचं त्यावेळेस प्रस्थ वाढलं होतं. अशा वेळेस मी त्यांना विचारलं की बाबा तुमची त्यांची कधी भेट झाली का, तुम्ही कधी त्यांच्याशी बोलला का, कारण मी सगळ्यांकडून ऐकतो की तुम्ही त्यांचे गुरु आहेत, तुम्ही त्यांना मार्गदर्शन. आणि खरंच आहे, दीनाभाना असतील किंवा खापर्डे साहेब असतील किंवा कांशीराम साहेब असतील, या तिघांची नावं तर सातत्याने घेतली जातील. मी नशीबवान आहे की जिथं कांशीराम साहेबांनी काम केलं तिथं दरवर्षी मलाच व्याख्याता म्हणून बोलवतात, हे मला माहीत नाही का पण मला बोलवतात. तर त्यांची भेट दिल्लीमध्ये झाली अशी त्यांनी सांगितलं. संसदेच्या बाहेर ज्यावेळेस कांशीराम साहेबांची अँबेसिडर आली त्यावेळेस खापर्डे साहेब झेब्रा क्रॉसिंगवर होते, त्यांनी सहज मान वर केली, कांशीरामकडे बघितलं, कांशीरामनी त्यांच्याकडे बघितलं आणि कांशीराम साहेबांनी मान खाली घातली आणि हे दोघं एकमेकाला क्रॉस झाले. एवढीच आमची भेट आहे म्हणले. त्याच्यातनं तुम्ही समजून घ्या ज्याचा काय अर्थ येतो तो आहे. परंतु याचा अर्थ असा आहे की जर कदाचित हे दोघं लोक एकत्र राहू शकले असते, मी आज ते भाष्य करणं बरोबर नाही पण ते जर राहू शकले असते तर देशाचा इतिहास वेगळा लिहावा लागला असता. कारण समाजकारणाबरोबर राजकारणाची जोड ही जर आपल्याला ठेवता आली असती तर कदाचित मला असं वाटतं की आपण वेगळं राजकारण पाहिलं असतं. कारण जी गरज पाळमुळं घट्ट करण्याची होती तीच गरज फुलं आणि फळं आपली असावी, म्हणजेच आपले राज्यकर्ते असावे. कदाचित दोघांचंही बरोबर असेल पण नियतीचं बरोबर नसेल म्हणून ही घटना घडली असेल. कांशीराम साहेब आणि खापर्डे साहेब दोघही एकाच चळवळीतनं एकाच विचारधारेतनं तयार झालेले. परंतु आता मग आईंनी सांगितलं ते खूप महत्त्वाचं आहे की त्यांच्या डिलिव्हरीच्या टायमाला कांशीराम तिथं हजर होते पण खापर्डे साहेब हजर नव्हते.
खापर्डे साहेब खूप कडक शिस्तीचे माणूस होते आणि कायम कोट बीट घालायचे, खूप म्हणजे व्यवस्थित राहणं असेल किंवा अपडेटपणा असेल आणि चळवळीसाठी पूर्ण वाहिलेली माणसे. खरं तर आपण त्यांची जयंती आज का करतो तर त्यांच्या योगदानाबद्दल चर्चा करतो, त्यांनी दिलेल्या विचाराबद्दल चर्चा करतो, त्यांनी दिलेल्या दिशेबद्दल चर्चा करतो. आणि मला खूप अभिमान वाटतो की मी एका प्रस्थापित व्यवस्थेत जन्मल्यानंतर सुद्धा एका या व्यवस्थेकडे येऊन मी आज जाहीरपणे बोलू शकतो. आणि हे मी तुमच्याकडेच बोलतो असं नाही आहे, तर मी जिथं जाईल तिथं सांगतो की मी आंबेडकरिस्ट आहे. त्याचं कारण असं आहे की याच्यासाठी नाही की कुणी टाळी वाजवावं किंवा माझं कौतुक करावं, याच्यासाठी सांगतो की स्वयंपूर्ण प्रयत्नाने अभ्यासाने या देशातली जी काही व्यवस्था आहे, मग सामाजिक असेल, राजकीय असेल, धार्मिक असेल, शोषण व्यवस्था असेल, अस्पृश्यता असेल, याचा पूर्ण अभ्यास करून, पूर्ण अभ्यास करून त्यांनी या देशामध्ये जे पण राजकारण समाजकारण केलं, मला त्यांचं कौतुक या कारणाने वाटतं की त्यांनी मनुस्मृती जाळली. मनुस्मृती जाळली ही एक घटना आहे, कदाचित त्यावेळेस त्यांनाही माहीत नसेल की या देशाची राज्य घटना मला लिहिण्याची संधी मिळेल, पण तो जो संपूर्ण प्रवास आहे तो मला जास्त प्रेरणादायी वाटतो. एक व्यवस्था नाकारली जाळून आणि पर्यायी इतकी अप्रतिम व्यवस्था दिली. मी नेहमी सांगतो की हा देश कदाचित धर्म म्हणून बौद्धमय झाला नसेल पण राज्य घटना म्हणून झालेला आहे, कारण तत्व समता बंधुता न्याय स्वातंत्र्य आली कुठं, किंवा ते अशोका चक्र असेल किंवा ते अशोक स्तंभ काय म्हणत त्याला, ते आपलं मोहर लावतो आपण तीन सिंहाचे, राजमुद्रा, राजमुद्रा कुठून आलेली, तर हा विचार त्यांनी ऑलरेडी दिलेला आहे. मला कदाचित पी आर सर माहीत नाही माझं बरोबर का चुकीचं, पण 1950 या देशाला कायदा सुव्यवस्था सगळ्याला अभिप्रेत असलेली समता बंधुता न्याय स्वातंत्र्याची राज्य घटना बाबासाहेबांनी दिली, पण बाबासाहेबांना 56 धर्मांतर करायला लागलं. मला असं वाटतं की घटनेत समता होती पण समाजातली विषमता तशी बदलली जाऊ शकत नाही आणि म्हणून धर्मांतर त्यांना शेवटी करावं लागलं आणि ते करणं सुद्धा गरजेचं होतं. आणि त्या निमित्ताने का होईना आज आपल्याला सगळीकडं बदल झालेला दिसतोय, हळूहळू लोक बदलतील. धर्म बदलणं न बदलणं हे माझ्या दृष्टीने फार महत्त्वाचं नाही, पण आम्ही त्याचं आचरण जीवनात करतो का? आप्त दीप भव, स्वयंप्रकाशित व्हा, स्वतःला सक्षम करा, हे तत्व आपण जीवनात पाळतो का? तर हे मला जास्त महत्त्वाचं वाटतं, कारण महात्मा फुलेंनी आधी सांगितलेलं आहे की मला अभिप्रेत आहे की एक ख्रिश्चन, एक मुस्लिम, एक बौद्ध, एक शीख एकाच कुटुंबात राहतील आणि त्यांच्या धर्माचं पालन करतील, तर हा सुद्धा एक विचार आहे. परंतु धर्मातनं होणारं शोषण आणि सध्या आपण धर्माचं चाललेलं राजकारण, आणि मला आश्चर्य वाटतं की एक माणूस उठतो आणि म्हणतो की अखंड हिंदुस्थानचं स्वप्न आम्ही 15 पूर्ण करणार. अरे तुम्हाला अफगाणिस्तानची परिस्थिती माहिती आहे का काय? माझा एक मित्र आता प्रवास करून आला, त्यांनी 2 गोष्टी मला सांगितल्या. जगभरातल्या 48 देशाचा प्रवास झाल्यानंतर मी म्हणलं तुझा काय अनुभव होतं, त्यांनी सांगितलं की सगळ्यात स्ट्रॉंग लोक अफगाणिस्तानची आहेत. म्हणलं हातात सायला नाही असतं, पाय तुटलेला असतो, हात तुटलेला असतो, काय कधीही बॉम्ब पडतो, कधीही मिझाईल पडतं, काही खरं नाही, पण प्रचंड स्ट्रॉंग माणसं आहेत एकदम. तिथं काय तुम्हाला माहिती आता ते वाळवंटी प्रदेश, कधी पाणी मिळत नाही 8 प्यायला, 4 प्यायला, अशा स्थितीमध्ये हे लोक जीवन जगतात. फार स्ट्रॉंग पर्सनॅलिटी आहे. आणि म्हणलं मग सगळ्यात आनंदी लोक कुठे आहेत? तो म्हणला आफ्रिकन देशामध्ये. म्हणलं त्यांना खायला अन्न नाही, घालायला कपडे नाही, परंतु सगळ्यात आनंदी लोक जर कुठं असतील तर तो आफ्रिकेमध्ये म्हणला. कारण असं आहे की त्याचा तो अनुभव आहे, पण आपण सुद्धा बघतो की ते किती आनंदाने जीवन जगतात. युट्यूबवर अनेक तुम्हाला व्हिडिओज बघायला मिळतील. म्हणजे आता खरं तर एक गंमत म्हणून आम्ही सगळेच जण फरिश्ते आहोत, मायग्रेंट्स आहोत, आपण सतत प्रवास करणारे वेगवेगळ्या शहरातनं, वेगवेगळ्या जिल्ह्यातनं. सगळे 8 स्पीशीज आहेत तिथं. 8 स्पीशीज म्हणजे 8 प्रकारचे जीवजंतू आहे. माणूस एकमेव असा आहे ज्याला पैसे लागतात जगायला, बाकी कुणालाच पैसे लागत नाही. तो ते पैशाच्या स्वार्थामध्ये अडकलेला आहे आणि पैशानंतर तो पॉवरच्या स्वार्थामध्ये अडकलेला आहे आणि मग तो दुसऱ्याला दाबण्याचा प्रयत्न करतो, त्याचे हक्क आणि अधिकार नाकारतो. तुम्ही कधी ऐकले का कावळ्याला अन्न नाही मिळालं, किंवा चिमणीला कधी कपडे नाही मिळाले, किंवा कुठला प्राणी किंवा कुठला कुत्रा कुठला मांजर
ते अस्वस्थ नाही, ते त्यांचं जीवन जगताय, दे आर लिव्हिंग हॅपीली. फक्त माणूस आहे ज्याला खरं तर डोकं आहे, विचार करता येतो, पण विचार कसा करावा याचं ज्ञान नाही. आम्हाला सामाजिक समतेची चळवळ का चालवावी लागती, आम्हाला फुलेशाह आंबेडकरांच्या विचाराचा जागर का करावा लागतो, डी के खापर्डे साहेब कांशीराम साहेबांना जन्म घेऊन परत तेच विचार का मांडावा लागतात, त्याची अनेक कारणं आहेत. त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं जे आता सांगितलं ते जागृतीचा अग्निकुंड अखंड तेवत ठेवा हे बाबासाहेब म्हटले, म्हणजे हे सगळं चालू ठेवा. संख्या किती आहे याला महत्त्व नाही. आज आपण इथं जरी बसलो असलो तर इथले जे काही सोशल मीडियाच्या माध्यमातून जाणारे व्हिडिओ आहेत, मी तुम्हाला सांगतो किमान 1,00,000 लोक तरी हे बघतील आणि याच्यावर चर्चा करतील. आता सध्या तुम्हाला मोठी सभागृह भरवायची गरज नाहीये, तुम्हाला छोटेखानी कार्यक्रम घेऊन चांगले विचारवंत बोलून इंटेलेक्चुअल लेवलच्या लोकांकडून ज्ञानाचं दान केलं पाहिजे. यार सर तुम्ही सखोल अभ्यास करता, तुमचे व्हिडिओज तयार केले पाहिजे. आज काय झाले की एक व्यवस्था आहे ती तुमच्या विरोधात रोज एक व्हिडिओ टाकते, परंतु तुमच्याकडे ज्ञान आहे, तुम्ही वाट बघताल मला कोणीतरी कार्यक्रम बोलवल किंवा मी कार्यक्रम करल, त्याच्यासाठी वेळ नाही सर. तुम्ही एवढी 4 पानं लिहून आली, माझं कुठलं तरी भाषण ऐकण्यासाठी तुम्ही थांबणं मला खूप अपमानकारक वाटलं. मला असं वाटलं की पी आर सर आहेत आणि त्यांच्याकडून मला ज्ञान मिळेल हा माझा स्वार्थ होता. ही वस्तुस्थिती आहे, कशाला लपवायचं, घरचा कार्यक्रम आहे. तुमच्याकडून ज्ञान मिळते आम्हाला आणि ते आम्ही प्रचारक आणि वाहक म्हणून काम करतो. मी नेहमी भाषणात सांगितलंय, कुणाची तक्रार असेल तर तुम्ही आमच्या महापुरुषांबद्दल करा, कारण त्यांनी सांगितलेलं आमचं काम फक्त वाहकाच आहे. हे परवा दिवशी तुम्ही बघितलं की आम्ही देवाचे बाप हे म्हणले. आता देवाचे बाप हे म्हणल्यानंतर व्हिडिओ फिरायला लागले, बघा अपमान झाला, देवाचा अपमान केला, देवाचा अपमान. मग त्यांनी सांगितलं बाबा ही कविता आहे आणि ह्या कवितेच्या माध्यमातून असं म्हटलेलं आहे. गाडगे महाराज काय म्हणले, सोन्याचा देव त्याला चोराचा भेव. बरोबर आहे ना, सोन्याचा देव त्याचा बाप कोण, सोनार. लाकडाचा देव त्याचा बाप कोण, सुतार. मातीचा देव त्याचा बाप कोण, कुंभार. आणि दगडाचा देव त्याचा बाप कोण, वडार. मग ह्याच्यात काय नवीन सांगितलं, पण संधी मिळाली, कारण कोण बोलतं ह्याला लय महत्व असतं आणि ते का बोलतात, कारण काही लोक आता कानाला लागली, कारण सगळा बदल लोक बघतायत की मग नेमकं काय चाललंय काय कळत नाही म्हणतात. ठीक आहे, आयुष्यामध्ये खूप शिकता येतं, खूप जगता येतं, पण सन्मानाने जगण्याची संधी खूप कमी लोकांना मिळते. आणि म्हणून मला असं वाटतं की आमचे महापुरुषांचे विचार हे तुम्हाला आनंदी जीवन देण्यासाठी, स्वयंपूर्ण जीवन देण्यासाठी आणि आमच्या ज्या प्राथमिक गरजा आहेत, किमान अन्न वस्त्र निवारा, शिक्षण आणि आरोग्य, यांनी तरी बहुजन समाज स्वयंपूर्ण व्हावा म्हणून या विचारधारेच्या चळवळीची मुख्यतः गरज आहे. म्हणजे आपण अनेक पुस्तक, आता इथं बाहेर आमचे मित्र पुस्तक विकत बसलेले, पुस्तक आपण घेतो, पुस्तक वाचतो, ही काळाची गरज आहे. म्हणजे आज तुम्हाला मी सांगतो, मला अभिमान वाटतो पी आर सर, माझे एक मित्र डॉक्टर संग्राम पाटील यांनी मराठी शूद्र पुस्तकावर आता एक आर्टिकल केलं, म्हणजे त्यांनी व्हिडिओ केला. तसं तर मी मराठी शूद्र खूप आदोगर लिहिलं, कारण बाबासाहेबांनी एक प्रश्न उपस्थित केला, हुवर शूद्रास. मी म्हणलं अरे कोण आहे, मग मी सोरलं तर मला वाटलं अरे मराठी शूद्र आहेत, कारण शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक नाकारला, शाहू महाराजांचं वेदुक्त प्रकरण, तुकाराम महाराजांची गाथा बुडवली, तर यातनं मला सुद्धा समाजाला प्रेरणा देणं गरजेचं होतं. मराठा आरक्षणाच्या निमित्ताने आम्ही घड्याळाचे काटे उलटे फिरवले, आरक्षण विरोधक आम्ही आरक्षण समर्थक केले. आता घटनेच्या कायद्यात बसणं न बसणं हा नंतरचा भाग आहे, त्याच्याबद्दल मी काय बोलत नाही, परंतु आम्ही चळवळीत आल्यामुळं, आम्ही भूमिका घेतल्यामुळं इथला संघर्ष थांबलेला आहे. आणि तो संघर्ष कसा थांबला याचं जर उदाहरण पाहिजे असेल तर भोंग्याची आणि हनुमान चालीसाची 4 तारीख जर तुम्ही बघितलं, एकही दगड पडलेला नाही, एकही दंगल झालेली नाही, हे आमच्या चळवळीचं आणि आमच्या विचाराचं यश आहे, लक्षात ठेवा. एकही दगड पडलेला नाही, एकही, कारण मुस्लिम समाज सुद्धा शाणा झालाय. ते म्हणल्यावर काय हे उगत काय भानगड उगत. आणि हे ज्या दिवशी भाषण केलं त्या दिवसापासून अजून फ्लॅट मधलं खाडीच नाही आले, अहो खरंच नाही आले, सिरियसली नाही आले. मी तू म्हणजे बघितलंच नाही लोकांनी, मी तरी काय करणार, आम्ही पण लक्ष ठेवून येणार. तर हा संपूर्ण जो विचार आहे, आता कसं आहे की आम्ही काही एकदम पी आर सरांसारखं खूप तत्वनिष्ठ काही अभ्यास करून येत नाही, तरी पण गमती जमती सांगता सांगता मला आठवतं की बामसाहेबमध्ये शिकलो की बाबासाहेब आंबेडकर म्हणले होते, व्हाईल अवेकनिंग एंटरटेनिंग व्हाईल अवेकनिंग. म्हणजे तुम्हाला करमणूकही झाली पाहिजे आणि तुमचं प्रबोधनही झालं पाहिजे, त्यातनं सुद्धा शिकलो ना आम्ही.
शिका संघटित व्हा, संघर्ष करा, शिकलो, संघटित केला समाज, संघर्ष केला। संघर्षाचा फायदा काय झाला मला माहित नाही, पण 2016 ला मराठा समाज आरक्षणासाठी मागासवर्गीय म्हणून रस्त्यावर आला, हे सगळ्यात मोठे यश आहे, हे मोठे यश आहे। आणि मागासवर्गीय म्हणत असताना आम्ही सगळे एक आहोत, आम्हाला सुद्धा तुमच्या बरोबरीला घ्या। आरक्षणाच्या लोकांनी खुल्या वर्गात जाऊन स्पर्धा करावी ही अपेक्षा असताना पुढारलेला वर्ग मागासलेला म्हणतो, ही सुद्धा घड्याळाची काट उलटीच फिरायची। पण काही होईना, मला एक आनंद वाटतो की कुठंतरी आपण एकत्र यायचा प्रयत्न करतो, आणि तो एकत्र येण्याचा प्रयत्न ही काळाची वेळेची गरज आहे। आणि म्हणूनच टप्प्याटप्प्याने का होईना, बामसेपनी सुरुवात जी केली होती ती फुले आंबेडकर चळवळीची होती, फुले शाहू आंबेडकर झाली, आणि आता शिवराय फुले शाहू आंबेडकर झाली, त्यामुळं शिवाजी महाराजांचा वापर जातीवादी धर्मवादी लोकांना करता येत नाही, आणि म्हणून दंगली होत नाही, हे लक्षात ठेवा। कारण शिवाजी महाराज आता रयतेचे राजे झाले, फुलेंचा शिवाजी जास्त स्वीकारला गेला, टिळकांचा नाही। मग टिळकांनी समाधी बांधली का नाही याचा वाद झाला, तर सगळे लोक म्हणतात महात्मा फुलेंनी समाधी शोधली, कारण शिवजयंती कुणी साजरी केली, महात्मा फुलेंनी केली। पहिला पावडा कुणी लिहिला, महात्मा फुलेंनी लिहिला। आणि हे जर सत्य असेल, आणि शिवराय फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा आणि संघटना जर अशी चालली, तर शत्रू तुम्हाला काहीही करू शकत नाही। आणि हेच आईसाहेब तुमचं स्वप्न कापर्डे साहेबांनी तुम्हाला आज सांगितलं, मला 22 वर्ष वाट बघायला लागली ना, मला आधी सांगितलं असतं तर मी अजून जरा ताकदीने काम केलं असतं। मराठा समाजामध्ये परिवर्तन व्हावं, बदलावं, आमचा एक गमतीचा विषय होता, तो आता सुद्धा चर्चेला येऊ शकतो परत नव्याने जर आपण विचार केला। क्या बहुजन मूल निवासी हिंदू आहे, खूप गाजलेला विषय, अनेक विषयावर मला घटनेवर सुद्धा बोलता आलं, अनेक म्हणजे बामसेपमुळं माझी जडणघडण झाली याचा मला अभिमान वाटतो। डी के खापर्डे साहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण सगळेजण त्यांना आदरांजली वाहू। आज इथं आईसाहेब आहेत, त्यांचे स्वतःचे काही जीवनातले प्रसंग, ते महिना महिना भेटत नव्हते, तुमच्या काळात मोबाईल असतं तर व्हिडिओ कॉलवरच बोलत असते तुम्हाला, मला माहीत नाही त्या काळामध्ये मोबाईल असतं तर। पण निश्चितच आहे आईसाहेब, मी सांगतो की मी इथे येसपर्यंत बायकोचा 3 वेळा फोन आला, 3 वेळा फोन आला गर्दीमध्ये, मी आलं भाऊ ते मला जरा बोलायचं, अबे त्याला काय आता मी काय एकटीच बसू का घरी। तर हे काय तुम्ही सोचलं असेल याची सुद्धा मला जाणीव आहे बरं का, म्हणजे असं नाही की साहेब खापर्डे साहेबांची आठवण करता करता तुम्हाला विसरायचं। तुम्हाला सुद्धा आठवण ठेवून सांगतो की एका मोठ्या माणसाबरोबर, खूप साधेपणाने राहणाऱ्या माणसाबरोबर आपल्याला काही काळ आयुष्याचा व्यतीत करता आला, त्याचा मला अभिमान आहे आणि मला आनंद आहे। जय जिजाऊ, जय शिवराय, जय ज्योती, जय भीम। धन्यवाद दादा, खऱ्या अर्थानं